जय हिंद मित्रांनो, नमस्ते. तर बघा, दक्षिण भारतीय पठारी प्रदेश जो आहे, आपण या लेक्चरमध्ये आपल्याला दक्षिण भारतीय पठारी प्रदेश बघायचा. आता दक्षिण भारतीय पठारी प्रदेश, या मागच्या लेक्चरला आपण बघितलं की उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि याला नर्मदा नदीचा जो हा भाग आहे याने डिव्हाइड करून दक्षिण भारतीय पठारी प्रदेश खायच्या साईडले. बघा, आता दक्षिण भारतीय पठारी प्रदेशालाच दख्खनचं पठार पण म्हटलं जातं. बघा, आणि या दख्खनच्या पठारामध्ये राज्यांचा विचार केला तर एकूण 5 राज्यांचा प्रदेश या दख्खनच्या पठारामध्ये येत आहे. एक म्हणजे महाराष्ट्र राज्य येत आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला खाली आलो तर कर्नाटक राज्य आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला आलो तर केरळ राज्य थोड्या प्रमाणामध्ये येत आहे. बघा, त्याच्यानंतर इकडच्या साईडला आपण आलो तर तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, ठीक आहे, इथं गोवा राज्य येत आहे. बघा, म्हणजे हे जे आहे ते दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांच्या मध्ये येत आहेत. बघा, ओके. आता या दक्षिण भारतीय पठारी प्रदेश जो आहे, या दक्षिण भारतीय पठारी प्रदेशाच्या जो उत्तरेकडचा जो भाग आहे, उत्तरेकडची जी सीमा आहे ती कोणत्या पर्वतरांग आहे, ते सातपुडा पर्वतरांगेची उत्तरेकडची सीमा आहे. बघा याची, आणि याची सरासरी जी उंची आहे ती 300 ते 1000 मीटर पर्यंतची ही या उत्तर दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांची काय तर उंची आहे. आता मुद्दा आला की मग याचे एकूण 4 विभाग करण्यात आलेले आहेत. बघा, दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांचे एकूण 4 विभाग केलेले आहेत. जर आपण या नकाशामध्ये बघितलं तर 4 विभाग कोणते कोणते आहेत ते आपल्याला पाहायला भेटतील. बघा, पहिला जो विभाग आहे, बघा रेड पेनने मी लिहितोय, बघा हा ही जो आहे ती सातपुडा पर्वतरांग मी आहे अशी म्हणजे सातपुडा पर्वतरांग, आणि इथं जे आहे ते महाराष्ट्राचं पठार असं म्हणेल. बघा, महाराष्ट्राचं हे पठार म्हणेल. बघा, तर हे जे आहे याला म्हटलेले आहे ते उत्तर दख्खन पठार असं म्हटलेलं जातं. बघा, उत्तर दख्खन पठार, ओके. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते पूर्व पठारी प्रदेश म्हणजे जातं. पूर्व पठार म्हणजे इकडच्या साईडची पूर्व दिशा आली. बघा, आता पूर्व पठारी प्रदेशामध्ये काय काय येते. बघा, इकडचा जो भाग आहे हा बस्तरचा जिल्हा, त्याचा झारखंडचा भाग आहे तो येत आहे, छत्तीसगडचा भाग येत आहे, म्हणजेच छत्तीसगडचं पठार एक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी येत आहे ते दंडकारण्याचं पठार किंवा बस्तरचं पठार म्हटलेलं. बघा, महाराष्ट्राच्या बॉर्डरलाच लागून हे आहे ते. आणि नंतर जे आहे ते गहर जातचं पठार जे आहे ते या भागामधलं. बघा, म्हणजेच हा जो पूर्ण भाग म्हणेल तर या भागाला पूर्व पठार असं म्हणण्यात आलेलं आहे. पूर्व पठार, उत्तर पठारामध्ये एक सातपुडा पठार, सातपुडा पर्वतरांग, आणि दोन काय येत आहे तर महाराष्ट्र पठार, महाराष्ट्र पठार. इकडच्या साईडला, पूर्वेच्या साईडला बघितलं तर पूर्वेच्या साईडला मी म्हणलो छत्तीसगडचं पठार आहे, छत्तीसगड पठार. त्याच्यानंतर दंडकारण्य, त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते गहरजातचं पठार, हे पूर्वेच्या साईडला आलं. ओके, हे 3 पठार याच्यामध्ये येत आहेत. त्याच्यानंतर दक्षिण दख्खनचा भाग आला. बघा, हा उत्तर दख्खनचा भाग आहे ना, तसा दक्षिण दख्खनचा जो भाग आहे म्हणजे हा जो भाग आहे, इथं जे आहे, एक मिनिट पेन हा घेतो, इथं जे आहे हे कर्नाटका आणि काही प्रमाणामध्ये खाली जो भाग आहे केरळाचा पठार येत आहे, आणि इकडं जे आहे ते तेलंगणाचा पठार येत आहे. बघा, थोड्या प्रमाणामध्ये इथे तमिळनाडूचा पण भाग येतोय. बघा, हा जो भाग आहे, मी आता बघ गोल करतोय, हा भाग जो आहे हा, त्याला आपण काय म्हणणार, दक्षिण दख्खन पठार. आता हे दक्षिण दख्खन पठार आहे, याच्यामध्ये दोन, एक म्हणजे कर्नाटकाचं पठार आणि दुसरं जे याच्यामध्ये येत आहे ते तेलंगणाचं पठार आहे. आणि नंतर पर्वतरांग काय आपल्याला माहितीच आहे. इकडच्या साईडला जो आहे हा जो भाग येत आहे हा पश्चिम घाट आहे, हा पश्चिम घाट, आणि हा जो आहे हा पूर्व घाटामध्ये येत आहे. ठीक आहे, हा पश्चिम घाट येत आहे आणि हा पूर्व घाटामध्ये भाग येत आहे. असे 4 विभाग करण्यात आलेले आहेत. आता आपण एक एक विभाग बघत जाऊ. बघा, उत्तर दख्खन पठार आपण काय आहे ते थोडं समजून घेऊ. आता उत्तर दख्खन पठारामध्ये सातपुडा पर्वतरांग जे आहे याच्याविषयी माहिती बघू. बघा, आता हा सातपुडा पर्वतरांग आहे. बघा, इथं लिहितो सातपुडा पर्वतरांग. काय काय याच्यामध्ये देण्यात आले सातपुडा पर्वतरांगीमध्ये, पहिला मुद्दा जो आहे हा पर्वत जो आहे तो ठोकळा आहे, ठोकळा पर्वत म्हणलं जातं. बघा, ठोकळा, ठोकळ्याचा आकाराचा आहे हा पर्वत. या पर्वताच्या उत्तरेच्या बाजूला बघितला, हा जर सातपुडा पर्वत घेतला त्याच्या उत्तरेच्या बाजूला आहे नर्मदा नदी.
उत्तरेच्या बाजूला आहे नर्मदा नदी आणि दक्षिणेच्या बाजूला आहे तापी नदी. बघा या दोन्ही नद्यांना सातपुडा पर्वतरांगाच्या मार्फत वेगळी करण्यात आलेलं आहे. याची जी लेंथ आहे म्हणजे लांबी जी आहे सातपुडा पर्वतरांगेची ती 900 किलोमीटर एवढी याची काही तर लांबी आहे. आणि जी उंची आहे बघा या सातपुडा पर्वतरांगेची उंची जी आहे ती 600 मीटर एवढी काय तरी याची उंची आहे. आता ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ना या सातपुडा पर्वतरांगेच्या मार्फतच दक्षिण भारतीय पठारी प्रदेशाची एक सीमा निश्चित केलेली आहे. बघा दक्षिण भारत जो आहे याची पठारी प्रदेशाची जी सीमा आहे एक्झॅक्टली इथं निश्चित केली आहे. नर्मदा नदी तर आहेच पण जर आपण भूप्रदेशाच्या आधारावरती बघितलं तर इथं निश्चित करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण विचार केला तर दोन नद्यांची खोरं येतात बघा सातपुडा पर्वतरांगेमध्ये. एक नर्मदा नदीचं खोरं येत आहे आणि दुसरं जे आहे ते तापी नदीचं खोरं या भागामध्ये येत आहे. आता याला आपण थोडं पर्वतरांगेचा आढावा घेतला तर याच्यामध्ये बघा महादेव पर्वतरांग जे आहे मध्य प्रदेशमधली, तोरणमाळ आणि गाविलगड टेकड्या जो येत आहे महाराष्ट्रामधील, बघा तोरणमाळ जे आहे आणि गाविलगड टेकड्या इथल्या आपल्या अमरावतीच्या भागामधल्या, आणि मैकल रांग जी आहे ती छत्तीसगड मधली. बघा म्हणजेच मी इथे लिहितो बघा महादेव डोंगर रांग जे आहे मध्य प्रदेशमधील, त्याच्यानंतर तोरणमाळ आणि गाविलगड या ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामधील, त्याच्यानंतर मी म्हणेल मैकल, मैकल जी रांग आहे छत्तीसगडमधील मैकल रांग आहे. ठीक आहे, तर ह्या ज्या आहेत पर्वतरांगा. राजपिपळा ही गुजरातमधील, राजपिपळा ही एक राहिली होती बघा ही गुजरातमधील पर्वतरांग. तर या पर्वतरांगा ज्या आहेत याच्यामध्ये येत आहेत. आता या सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर जे आहे ते कुठलं आहे, धूपगड. सर्वोच्च शिखर जे आहे शिखर ते कोणतं आहे तर धूपगड हे सर्वोच्च शिखर आहे याच्यामध्ये. याची जी उंची आहे ती 1350 मीटर एवढी काय तर याची उंची आहे. दोन नंबरला जे आहे ते अमरकंटक याची उंची 1325 मीटर आहे बघा याची उंची. ठीक आहे, थंड हवेची ठिकाणं घेतली तर बघा या सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्या इकडचा महाराष्ट्रामधील बघा चिखलदरा आणि तोरणमाळ जो आहे तो येतो बघा चिखलदरा तोरणमाळ आणि नंतर आहे तो कुठला पंचमढी. पंचमढी कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, तरी थंड हवेची ठिकाणी या ठिकाणी या सातपुडा पर्वतरांगेमध्ये येत आहेत. या फॅक्ट्स झाल्या सातपुडा पर्वतरांगेच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, आता दुसऱ्या फॅक्ट्समध्ये आपल्याला जायचं महाराष्ट्राचं पठार बघायचं. बघा उत्तर मी काय म्हणतोय आपण हे जे बघत आहोत उत्तर दख्खन पठाराच्या बाबतीमध्ये बघत आहोत. इथं जे आपण वरती क्लासिफिकेशन केलं होतं ना या क्लासिफिकेशनच्या आधारावरती आपण बघत आहोत. उत्तर दख्खन पठारामध्ये एक आपण सातपुडा पठार बघितलं, आता दुसऱ्यांदा आपल्याला बघायचं आहे ते महाराष्ट्र पठार बघायचं आहे. महाराष्ट्र पठार, तर महाराष्ट्र पठारामध्ये काय काय मुद्दे येतात बघू. बघा महाराष्ट्र पठार जे आहे याचा जो विस्तार आहे तो सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडे. ओके, महाराष्ट्र पठाराचा विस्तार आहे. बघा ही जर आपण सह्याद्री पर्वतरांग घेतली महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर याच्या पूर्वेकडील जी दिशा आहे या पूर्वेकडच्या दिशेमध्ये जो विस्तार आहे त्याला महाराष्ट्र पठार असं म्हटलेलं आहे. बघा म्हणजे मी म्हणेल की आपला मराठवाडा असेल थोडा पश्चिम महाराष्ट्राचा भाग विदर्भाचा भाग जो आहे तो महाराष्ट्र पठारामध्ये येत आहे. बघा आता या हा जो भाग आहे हा महाराष्ट्राच्या एक मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामध्ये येत आहे. तर हा बऱ्यापैकी बघा आपल्याला माहिती आहे बेसॉल्ट खडकापासून बनलेला असणार आहे. बेसॉल्ट खडक याच्यापासून हा बनलेला असणार आहे. दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे बघा याची उंची जी आहे सरासरी 300 ते 600 मीटर एवढी काय तर या महाराष्ट्र पठाराची उंची आहे. आता महाराष्ट्र पठार जे आहे याच्या एकूण तीन उपरांगा येत आहेत. बघा तीन उपरांगा कुठल्या आहेत तर एक जी उपरांगा आहे सातमाळा अजिंठाची, सातमाळाची आहे सातमाळा अजिंठा, नंतर हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र, आणि तीन नंबरची जी आहे ते शंभू महादेव, शंभू महादेव डोंगरा. तर ह्या काय तर महाराष्ट्र पठाराच्या काय तर एकूण तीन उपरांगा आहेत. तापी आणि पूर्णा नदी आहे ना या तापी आणि पूर्णा नदी या महाराष्ट्र पठाराच्या उत्तरच्या साईडला आहे
आणि गोदावरी भीमा कृष्णा नदी जी आहे ही इकडच्या साईडला म्हणजे महाराष्ट्र पठारामध्येच येत आहेत. येत आहेत बघा, नद्या कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायच्या? गोदावरी नदी, कृष्णा आणि भीमा नदी. तर ह्या काय तर महाराष्ट्र पठाराच्या मध्ये येत अटक आहेत बघा. आता या पठारामध्ये जर महाराष्ट्र पठारामध्ये जे छोटे छोटे जे पठार येतात ते कोणते कोणते आहेत बघा. याच्यामध्ये बघा काही प्रमाणामध्ये तोरणमाळचं पठार पण येत आहे, तोरणमाळ पठार. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते बुलढाण्याचं पठार आहे, बुलढाणा पठार. त्याच्यानंतर येत आहे ते मांजराचं पठार, मांजरा पठार. नेक्स्ट जे आहे ते औंधचं पठार. ओके, त्याच्यानंतर जत, सांगली जिल्ह्यामधील जतचं पठार असेल. सासवड पुण्यामधील बघा सासवडचं पठार आहे. आणि नंतर पाचगणीचं पठार जे आहे, पाचगणी हे पठार सातारा जिल्ह्यामधील. तर हे जी महत्वाची पठारं जी आहेत या महाराष्ट्र पठारामध्ये येत आहेत बघा. ओके, हा झाला दुसरा महाराष्ट्राच्या पठाराच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला थोडं पूर्वेज जी पठारं आहेत त्यांच्याविषयी बघू बघा. छत्तीसगडचं पठार आपण बघू. छत्तीसगड महानदीचं खोरं आहे इथं, महानदी. या महानदीच्या खोऱ्यामध्ये छत्तीसगडचं पठार आहे बघा. म्हणजे बऱ्यापैकी बघा इथं या भागामध्ये असं छत्तीसगडचं आपल्याला पठारी प्रदेश दिसेल. ढोबळमानाने मी दाखवतोय. याचा जो विस्तार आहे बघा हा छत्तीसगड ओडिसा या राज्यामध्ये पसरलेला आहे. छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांच्या मध्ये ह्या पठाराचा विस्तार पसरलेला आहे. उंची जी आहे ती 300 ते 500 मीटर याची काय तर सरासरी उंची आहे. याच्या पूर्वेस आपण याच्या पूर्वेस बघितलं इकडच्या साईडला तर काय आहे, पूर्व घाट आहे. आणि पश्चिमेस याच्या बघितला तर याच्या काय आहेत, पश्चिमेस मैकल रांगा आहेत बघा. लिहितो वाटल्यास मैकल रांगा पश्चिमेस. पश्चिमेस आणि पूर्वेस जर बघितला आपण तर पूर्वेस आहे पूर्व घाट, पूर्व घाट. दक्षिणेस बघितलं तर दंडकारण्य पठार दक्षिणेला आहे बघा. दंड कारण्याचे पठार हे काय तर दक्षिणेला देण्यात आलेलं आहे. ओके, आता इथं जो खडक सापडतो कडप्पा, कटप्पाचा कडप्पा प्रकारचा खडक जो आहे तर या ठिकाणी सापडतो. आणि आर्कियन प्रकारचा खडक आहे, कडप्पा आणि आर्कियन प्रकारचा खडक जो आहे या छत्तीसगडच्या पठारामध्ये सापडतो. ठीक आहे, ओके. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं ते दंडकारण्याचं पठार, त्याला बस्तरचं पठार पण म्हटलं जातं बघा. बस्तर इथंच खाली लिहितो बघा, हे दंडकारण्याचं पठार आहे ना यालाच इथं मांडतो बघा मी पुढे. दंडकारण्याचं पठार या भागामध्ये आहे असं इथं पसरलेलं आहे. राज्य जर बघितली तर ओडिशा राज्य, छत्तीसगड राज्य आणि आंध्र प्रदेश, आंध्रा. तर या तीन राज्यांच्या मध्ये दंडकारण्याचं किंवा बस्तरचं पठार पसरलेलं आहे. याची सरासरी उंची जी आहे ती 700 ते 900 मीटर एवढी याची काय तर सरासरी उंची आहे. महानदी आणि गोदावरी नदी ज्या आहेत ना या नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत तर या दंडकारण्य पठारावरून काय उगम पावत आहेत बघा. महानदी आणि गोदावरी नदी आहे यांच्या ज्या उपनद्या आहेत तर इथून उगम पावत आहेत. सर्वोच्च जे शिखर आहे इथं, शिखर सर्वोच्च नाव काय तर तुलसी, हे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची जी आहे ती 1197 मीटर एवढी काय तर याची उंची आहे. नंतर एक आहे ते गहरजात पठार जे आहे किंवा गहरजाची टेकडी म्हटलं जातं बघा. गहरजाची टेकडी ॲक्च्युली ही ओडिशा राज्य जे आहे, ओडिशा राज्याच्या वायव्येला पसरलेलं आहे बघा. आहे इथं जर आपण ओडिशा राज्य घेतलं तर हे जे ओडिसा राज्य आहे या ओडिसा राज्याच्या वायव्येला, ही आग्नेय, ही नैऋत्य, ही वायव्य ईशान्य. ओके, इकडे ईशान्य आहे. तर या भागामध्ये ढोबळमानाने दाखवतोय मी नकाशामध्ये अंडरस्टँडिंगसाठी, तर या भागामध्ये काय आहे तर गहरजातचं टेकड्या आहेत. गहरजात टेकड्या. ओके, आता कशा कुठे पसरले ते आपल्याला कळलं. ओडिशा, ओडिशाच्या वायव्य दिशेला आहेत. आणि या टेकड्या ज्या आहेत गोंडवाना आणि आर्कियन श्रेणीची जी काही खडक प्रणाली आहे, गोंडवान आणि आर्कियन खडक प्रणाली
या भागामध्ये पसरलेली आहे. ठीक आहे, म्हणजे खडकं या भागामध्ये तशा प्रकारचे सापडतात. ठीक आहे, पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे दक्षिण दख्खन पठार. आता दक्षिण दख्खन पठारामध्ये कुठलं कुठलं आहे तर कर्नाटकचं पठार एक येत आहे. बघा मी इथं लिहितो, बघा वाटा असं चौकोन करतो, सॉरी याच्यामध्ये महाराष्ट्राला पण घेतलं मी. इथून असं घेऊया आपण, असं असं आणि असं कर्नाटकचं पठार. आता कर्नाटकच्या पठाराच्या बाबतीमध्ये फॅक्ट्स काय आहेत बघा. एक, या पठाराचा विस्तार जो आहे महाराष्ट्राच्या पठाराच्या दक्षिणेला आहे. इथं आपण जर असं बघितलं, इथं महाराष्ट्राचं पठार आहे बघा, या महाराष्ट्राच्या पठाराच्या दक्षिणेला आहे. तेलंगणा पठार आपण बघितलं, इथं तेलंगणा पठार बघितलं, तेलंगणा पठाराच्या इकडच्या साईडला आहे बघा. ओके, आणि निलगिरीचं पठार बघितलं आपण तर निलगिरीच्या पठाराच्या उत्तरेच्या साईडला आहे बघा. इथं तेलंगणा पठाराच्या पश्चिमेच्या साईडला आहे, निलगिरीच्या पठाराच्या काय तर इकडच्या म्हणजे उत्तरेच्या साईडला कर्नाटकचं पठार आहे. याची सरासरी उंची जी आहे ती 400 ते 500 मीटर एवढी काय तर याची सरासरी उंची आहे. 400 ते 600 मीटर एवढी काय तर सरासरी उंची आहे. आता याचा जो विस्तार जो आहे ना असा पसरलेला आहे, म्हणजे मी म्हणेल की असा पसरलेला आहे विस्तार, म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे असा असा पसरत पसरत गेलेला आहे. आता या भागामध्ये बघा तुंगभद्रा, कावेरी आणि कृष्णा नद्या ज्या आहेत ते या भागामध्ये प्रवाहित आहेत. बघा तुंगभद्रा, तुंगभद्रा, कावेरी आणि कृष्णा नद्या ज्या आहेत तर या भागातून काय होतात तर प्रवाहित होत आहेत. अग्निजन रूपांतरित खडकापासून बनलेलं आहे बघा, अग्निज आणि रूपांतरित खडकांपासून काय झाले तर हे कर्नाटकचं पठार बनलेलं आहे. सर्वोच्च शिखर बघितलं तर मुलानगिरी हे सर्वोच्च शिखर या ठिकाणी बघा, मुलानगिरी या ठिकाणचं सर्वोच्च शिखर आहे, 1923 मीटर हे सर्वोच्च शिखर आहे. बाबा बुदान टेकड्या पण बघा याच्यामध्ये येतात. बघा बाबा बुदान टेकड्याचं वैशिष्ट्य काय तर या ठिकाणी कॉफी जी आहे, कॉफी पिकवली जाते मोठ्या प्रमाणामध्ये. बाबा बुदान टेकड्या ज्या आहेत किंवा पर्वतरांग पण आपण त्याला म्हणतो, हे कर्नाटकच्या पठाराच्या बाबतीमध्ये झालं. बघा नंतर आहे तेलंगणाचं पठार, तेलंगणा. आता तेलंगणा कुठे आहे बघा, इथं असं तेलंगणा मी म्हणेल, इथं आहे तेलंगणा. तर तेलंगणाच्या पठाराच्या बाबतीमध्ये काय, महाराष्ट्र पठार जे आहे ते महाराष्ट्र पठाराच्या आग्नेयेच्या साईडला तेलंगणाचं पठार आहे आणि कर्नाटक पठार आहे त्याच्या पूर्वेच्या साईडला आहे. बघा तेलंगणाचं पठार, याचा विस्तार जर आपण बघितला तर कुठं आहे तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणाच्या पठाराचा काय तर विस्तार देण्यात आलेला आहे. याची जी सरासरी उंची आहे ती 300 ते 600 मीटर सेम कर्नाटकच्या पठार एवढं आहे. हे कशापासून बनले तर अग्निज खडक, अग्निज आणि ग्रॅनाइट खडकांच्या पासून हा बनलेला आहे. नद्या कोणत्या आहेत तर गोदावरी नदी, नंतर कृष्णा नदी, नंतर पेन्नार नदी. तर या नद्या ज्या आहेत त्या प्रमुख नद्या या ठिकाणाहून काय तर वाहत आहेत बघा, तेलंगणाच्या पठारामधून वाहत आहेत. ओके, आता आपल्याला नेक्स्ट बघायचे आहे पर्वतरांगा बघायच्या आहेत. आपल्याला पश्चिम घाट आणि पूर्व घाट बघायचे आहे. आपल्याला पहिल्यांदा पश्चिम घाट बघू. बघा हा आपला मी म्हणेल की पश्चिम घाट आहे बघा इकडचा. आता पश्चिम घाट जो आहे तो अरबी समुद्राला समांतर आहे. इकडं अरबी समुद्र आहे, हा पश्चिम घाट आहे, पश्चिम घाट. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य काय काय आहेत बघा, एक राज्य कोणती कोणती आहेत पश्चिम घाटामध्ये येत आहेत बघा. गुजरात येते, येत आहे का, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटका आहे, त्याच्यानंतर केरळ आहे, केरळ आहे आणि तमिळनाडू पण येत आहे बघा. हे पश्चिम घाटामध्ये येत आहेत. आता पश्चिम घाटाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे बघितलं तर पश्चिम घाटाची जी उंची आहे ती वाढत जाते बघा. उत्तरेकडून दक्षिणेकडे हाईट जी आहे पश्चिम घाटाची काय होत्या वाढत जात आहे. ओके, नंतर याच्यामध्ये काय ते याची सरासरी उंची आहे 900 ते 1200 मीटर एवढी काय तर पश्चिम घाटाची उंची. हा क्वेश्चन होता बघा राज्यसेवेचा, तो पण माहिती असून दे. आणि याचा जो उत्तरेकडचा भाग बघितला तर उत्तरेकडे उत्तरेच्या साईडला रुंदी जी आहे ती 50 किलोमीटर रुंदी आहे. दक्षिणेकडे बघितलं तर याची रुंदी जी आहे ती 70 ते 80 किलोमीटर आहे. म्हणजे रुंदी काय आहे तर दक्षिणेच्या साईडला जास्त आहे उत्तरेच्या पेक्षा. लांबी आपल्याला कळली याची किती आहे, सॉरी उंची कळली, लांबी किती आहे तर 1600 किलोमीटर एवढी लांबी याची आहे बघा या पश्चिम घाटाची. आणि जो सह्याद्री पर्वत आहे ना, सह्याद्री पर्वताचा
पर्वत जो आहे या सह्याद्री पर्वताचा जलविभाजक आहे. बघा, सह्याद्री पर्वताचा हा सर्वात महत्त्वाचा काय तर जलविभाजक आहे. या पर्वतरांगा ज्या आहेत, पश्चिम वाहिनी पूर्ण वाहिनी नद्या ज्या आहेत, इथून इकडून नद्या इकडे पश्चिमेकडे जातात, इकडून उगम आपल्याला काही नद्या इकडच्या पूर्वेच्या साईडला जाऊन मिळतात. बघा, म्हणजे पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी काय तर इथे नद्या आहेत. आता याच्यामध्ये जर पूर्व वाहिनी नद्या बघितल्या तर कुठल्या कुठल्या आहेत? बघा, इकडे जाणाऱ्या एक गोदावरी नदी आहे, त्यानंतर कृष्णा नदी आहे, नंतर कावेरी नदी आहे, कावेरी, ओके, नंतर तुंगभद्रा नदी आहे. या साईडला जाऊन करत काय होते तर मिळत आहेत. बघा, आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर सर्वोच्च शिखर जे आहे ते दोडा बेट्टा हे पश्चिम घाटामधील सर्वोच्च शिखर आहे. 2637 मीटर एवढी काय त्याची हाईट आहे बघा दोडा बेट्टाची. ओके, आता प्रमुख टेकड्या जर आपण बघितल्या या भागामधील प्रमुख टेकड्या तर कोणत्या कोणत्या आहेत? बघा, एक म्हणजे इथं लिहितो बघा प्रमुख टेकड्या, अण्णामलाईची टेकडी आहे, अण्णामलाई. 2 नंबरला जे आहे ते पलमी, पलमी टेकड्या. नंतर थर्ड मी म्हणेल कार्डिमम, कार्डिममची टेकडी आहे. त्याच्यानंतर आहे नागरकॉइल. तर या काय तर सर्वात महत्वाच्या टेकड्या या भागामध्ये आहेत. बघा, आता दोडा बेट्टा हे सर्वोच्च शिखरामध्ये आहे. आणखी एक बघा, ह्याच्यापेक्षा एक सर्वोच्च शिखर येत आहे, ते आहे अनैमुडी. आणि हा क्वेश्चन होता है बघा, अनैमुडी हे सर्वोच्च शिखर या भागामध्ये आहे, 2695 मीटर आहे. हे किती? 2637. परीक्षेला प्रश्न विचारला की पश्चिम घाटामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर पश्चिम घाटामध्ये सर्वोच्च शिखर अनैमुडी हे आहे. 2 नंबरला येत आहे ते दोडा बेट्टा, याच्यामध्ये येत आहे. बघा, ठीक आहे, हे झालं पश्चिम घाटाच्या बाबतीमधील फॅक्ट्स. आता थोडं पूर्व घाटाच्या बाबतीमध्ये बघू. पूर्व घाट कुठे आहे? बघा, असा पूर्व घाट असा इकडे खालीपर्यंत पसरत आलेला आहे. हा आहे पूर्व घाट आहे. ओके, आता हा जो आहे तो बंगालचा उपमहासागर आहे. बंगालचा उपमहासागर जो आहे तो याला हा समांतर आहे. बघा, आणि भारतीय पठाराची पूर्व सीमा जी आहे इकडची, बघा पूर्व सीमा या पूर्व घाटाच्या मार्फत कवर केलेली आहे. पूर्व घाटाच्या मार्फत पूर्व सीमा कवर करण्यात आलेली आहे. फॅक्ट्स काय आहेत बघा याच्या? ओडिशा कुठल्या कुठल्या राज्यामध्ये बघा, इथं ओडिशा राज्य आहे. नंतर खाली आंध्र प्रदेश आहे, आणि इकडच्या खाली काय आहे तर तमिळनाडू, म्हणजे ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. तर या राज्यांच्या मधून काय तर हे पूर्व घाट जात आहे. बघा, या राज्यांच्या मधून याची जी सरासरी उंची जी आहे ती साधारणतः 1000 ते 1100 मीटर एवढी याची सरासरी उंची आहे. याची जर रुंदी बघितली आपण, रुंदी, तर उत्तर साईडला बघितलं उत्तरेस रुंदी काय आहे तर कमी आहे. कमी याचा अर्थ इकडे रुंदी कमी आहे, पण जसं जसं खाली येईल तसं रुंदी काय झालेली आहे तर वाढलेली आहे. म्हणजे दक्षिणेस रुंदी काय आहे तर जास्त आहे या भागामध्ये. नंतर काय म्हणण्यात आलेलं आहे बघा याच्यामध्ये, याच्या ज्या उत्तरेच्या साईडला बघितलं तर इथं बघा सुवर्णरेखा नदी आहे. सुवर्णरेखा नदी उत्तरेला आहे. आणि दक्षिणेच्या साईडला बघितलं तर दक्षिणेला कोणती नदी येत आहे तर या भागामध्ये वैगई नदी. वैगई नदी जी आहे तमिळनाडूमधली, बघा तरी दक्षिणेच्या साईडला येत आहे. बघा, आता या ठिकाणचं सर्वोच्च शिखर कुठलं आहे तर महेंद्रगिरी. महेंद्रगिरी हे सर्वोच्च शिखर जे आहे याच्यामध्ये आहे. बघा, ठीक आहे. आता ह्या सगळ्यांना जे आपण बघितलंय ना आत्तापर्यंत, त्याला मी थोडं या मॅपच्या आधारावरती मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता हा जर आपण पूर्ण भारताचा नकाशा घेतला तर भारताच्या नकाशामध्ये भारतीय पठारी प्रदेश आता मी दाखवतो. बघा, पेन थोडा छोटा घेतो. भारतीय पठारी प्रदेश कुठे कुठे येत आहेत बघा, इथं जर आपण बघितलं, मी गोल करत करत जाईल, हा अरवलीचा पर्वत आहे. अरवली, अरवली पर्वत या ठिकाणी आहे. नंतर इथं बघितलं तर इथं आहे मेवाडचं पठार, मेवाडचं पठार. नंतर त्याच्या खाली आलो या ठिकाणी, तर या ठिकाणी काय तर गुरु शिखर, या ठिकाणी गुरु शिखर आहे. नंतर इथं बघितलं असं तर इथे आहे बुंदेलखंड, बुंदेलखंड. त्याच्यानंतर इथं असं बघितलं थोडं तर इथं आहे बाघेलखंड. ह्याला वरती इथं लिहितो बघा, बाघेल खंड. त्याच्यानंतर इथं असं बघितलं या ठिकाणी, तिथं आहे छोटा नागपूरचं पठार, छोटा नागपूर पठार या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आहे मलयगिरी,
मलयगिरी, ठीक आहे. नंतर इथं जे आहे ते दंडकारण्य, नंतर खाली इथं म्हणेल तेलंगणा, तेलंगणा. नंतर इकडच्या भागामध्ये थोडं आहे ते दख्खनचं पठार. नंतर इथं जे आहे ते निलगिरी पर्वत आहे, निलगिरी, निलगिरी पर्वत. ओके, त्याच्यानंतर खाली आहे ते अण्णामलाई पर्वतरांग, पर्वत. त्याच्यानंतर इकडं जे आहे ते कार्डिमम डोंगररांग, इथं जे आहे ते कार्डिमम, कार्डिमम डोंगररांग या ठिकाणी आहे. इथं बघितलं तर इकडं महाराष्ट्राचं पठार, महाराष्ट्र पठार. इथं बघितलं तर कर्नाटक पठार, या ठिकाणी कर्नाटक पठार आहे. नंतर इथं आपण वरती येऊ आता, वरती इथं हां बघत आलो, हे बघितलेलं आहे. नंतर हजारीबागचं पठार बघा, इथं येतं बघा हजारीबागचं पठार, या ठिकाणी हजारीबागचं पठार आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण भारतीय पठारी प्रदेशांना इथं कव्हर केलेलं आहे बघा, ठीक आहे. तर थोडं इथं काय करू आपण की या ठिकाणी बघा, जे सर्वोच्च शिखरं जे आहेत ना, या सर्वोच्च शिखरांच्या विषयी थोडक्यात आढावा घेऊ बघा. कारण सर्वोच्च शिखराला धरून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण जर अरवली पर्वत घेतला, अरवली, तर अरवली पर्वतावरील सर्वोच्च शिखर आहे गुरुशिखर, गुरुशिखर. आता हे गुरुशिखर जे आहे याची उंची किती आहे, 1722 मीटर उंची आहे. नंतर दुसरं जे आहे सातपुडा पर्वतरांग घेतली, सातपुडा. या सातपुडा पर्वतरांगेमध्ये धूपगड आहे सर्वोच्च, धूपगड किती आहे याची उंची, तर 1350 मीटर. नंतर आहे अस्तंबा, सातपुडामध्येच येतं आहे बघा अस्तंबा, याची जी उंची आहे 1325 आहे मीटर. त्याच्यानंतर जे आहे ते सह्याद्री, सह्याद्री, सह्याद्रीची जी या ठिकाणी बघा तीन महत्त्वाचे काही तर शिखर आहेत. एक कळसुबाईचं आहे नगरमधलं, कळसुबाई 1646 मीटर आहे. नंतर आहे कुंद्रेमुख, कुंद्रेमुख, कुंद्रेमुखची जे शिखराची उंची जी आहे ती किती, 1892 मीटर आहे. नंतर पुष्पगिरी, पुष्पगिरी येत आहे बघा. पुष्पगिरीची जी उंची आहे ही या ठिकाणी किती आहे, पुष्पगिरी जी आहे या पुष्पगिरीची उंची किती आहे बघा, ते आपण बघू. 1748 पुष्पगिरी, 1748 मीटर एवढी याची उंची आहे, ठीक आहे. आता अन्नामलाई जी आहे, अन्नामलाई, अनैमुडी आपण त्याच्या तिथली बघू बघा, अनैमुडी 2695 मीटर एवढी काय तर याची उंची आहे. निलगिरीमधलं बघितलं दोडा बेट्टा जे आहे, दोडा बेट्टा, निलगिरी जी आहे ना, तरी निलगिरी पश्चिम घाट आणि पूर्व घाटांना एकत्रित करतात बघा. या ठिकाणी दोडा बेट्टा आहे, 2637 मीटर एवढी याची काय तर उंची आहे. आणि पूर्व घाट बघितला तर पूर्व घाटेमधील सर्वोच्च शिखर जे आहे, पूर्व घाटेमधील घाट सर्वोच्च शिखर इथलं कुठलं आहे, तर महेंद्रगिरी येते बघा, महेंद्रगिरी, ठीक आहे. तर हे जे आहेत आता, हे सॉरी महेंद्रगिरीची उंची राहिली याची बघा, 1501 मीटर एवढी काय तर महेंद्रगिरीची उंची आहे. आता हे ज्या फॅक्ट सांगितल्या ना, याला धरून काय होतात, तर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, हे जे पॉइंट्स आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. मी तर थांबतो, राहिलेला पार्ट जो आहे तो काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.